तर रशिया आणि युक्रेन हे दोन देश गेल्या 5 दिवसांपासून एकमेकांना भिडलेले आहेत. जग खरोखर चिंतेत आहे आणि या संदर्भातली एक आता महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते. रशिया आणि युक्रेन यांच्यात शांती चर्चा सुरू झालेली आहे. रशियाने ताबडतोब युद्ध थांबवावं आणि सैन्य मागे घ्यावं अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली. बेलारूसच्या सीमेवर आज दोन्ही देश युद्धावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी करणार आहेत. बेलारूसमध्ये युक्रेनचं शिष्टमंडळ दाखल झालं आहे. त्याआधी बेलारूसमध्ये बेलारूस चर्चेसाठी युक्रेन तयार नव्हता. युक्रेनने वॉर्सॉ या शहरात चर्चा व्हावी असा आग्रह धरला होता. मात्र बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेनंतर युक्रेनच्या अध्यक्षांनी बेलारूस सीमेवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानुसार आता चर्चा सुरू झालेली आहे. ताबडतोब युद्ध थांबवावं आणि रशियाने युक्रेनमधून आधी सैन्य मागे घ्यावं या युक्रेनच्या प्रमुख मागण्या या चर्चेत ठेवण्यात आल्या आहेत.